अज्ञात बातम्या विस्ताराने सद्यस्थितीत हवेलीतील प्रदूषणामुळे प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येत असून स्वच्छ ऑक्सिजन मिळणं काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून त्याची जोपासना करणं महत्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक गारभारी गावाचा सरपंच यांच्या सहकार्याने झाडांचा महाराष्ट्र निर्माण करणार असल्याचं मत सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी सातारात व्यक्त केलंय. सह्याद्री देवराई आणि सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड संदर्भात जिल्ह्यातील सरपंच कार्यशाळा खासदार श्रीनिवास पाटील सभागृहात आयोजित केली होती. यावेळी सयाजी शिंदे बोलत होते. प्रत्येक गावात वृक्ष लागवड करण्याचं आवाहन सयाजी शिंदे यांनी सर्व गाव कारभारी सरपंच यांना केलंय. तसेच झाडांचे महत्व पटवून देऊन झाडांची निर्मिती करून राज्याला ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा ध्यास प्रत्येक गावाच्या सरपंचांनी घेतला तरच कोरोना सारख्या भयंकर आजाराचा आपण मुकाबला करू शकतो, असंही शिंदे म्हणाले आहेत. सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सयाजी शिंदे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व सरपंच यांनी मदत करून आपल्या झाडांचं गाव निर्माण करावं असं आवाहन केलंय. यावेळी शंकरराव खापे बापू, मंदाकिनी सावंत, संतोष शेळके, जयंत जाधव आदींसह परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, सरपंच आदींची उपस्थिती होती. आणि त्याच्यापूर्वी त्या झाडाची पूजा करायची 10 दिवस आणि जिथं आपण तुंड तयार करा गणेश तुंड करायचं त्याच्यामध्ये ते गणपतीचं विसर्जन करायचं आणि तिथं ते झाड लावायचं. मग आपलं 2021 चा गणेश हा 2022 चा गणेश हा झाडाच्या रूपाने पुन्हा जिवंत होणार आणि आपल्याला फळ फुलं सावलीच्या रूपात आशीर्वाद देणार. ही संकल्पना पुढल्या वर्षात पूर्णपणे राबवायची. त्याच्यासाठी तो गणेश जो सुंदर गणेश आहे त्याच्यात आर्टिस्ट आहे आणि तो आपण तयार करणार आहोत. डॉक्टर विनोद खाडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सातारा.